नमस्कार, मी आरती कुलकर्णी। दुपारच्या बातम्यांमध्ये सुद्धा आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराबद्दल बघणार आहोत। गेले 3 दिवस पुराचा हाहाकार इथे सुरू आहे। पूर भागामध्ये 2 दिवस घरामध्ये किंवा भागामध्ये जर पाणी असेल तरच मदत मिळेल असा नवा GR सरकारने काढलेला आहे आणि पूरग्रस्तांच्या व्यथांमध्ये आणखीनच भर पडलेली आहे। सरकारच्या या अध्यादेशाबद्दल मोठी नाराजी व्यक्त केली जाते। पुराचं पाणी जर 2 दिवस घरात साचलेलं असेल किंवा त्या भागामध्ये जर 2 दिवस असेल तरच मदत मिळेल असं हा सरकारचा अध्यादेश सांगतो। आणि याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णींशी। सागर, आधीच पूरग्रस्तांना पुरेशी मदत मिळत नाहीये अशी त्यांची तक्रार होती आणि त्यातच आता नुकसान भरपाईसाठी सरकारनं हा अध्यादेश काढलाय, नेमकं काय झालंय? राज्य सरकारच्या 8 ऑगस्टला जो GR निघालेला आहे त्या संदर्भात पुराच्या मध्ये जे नागरिक अडकले आहेत त्यांना मदतीच्या संदर्भात हा GR आहे। या GR मध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की ज्या भागांमध्ये 2 दिवसापेक्षा अधिक पाणी असेल अशा ठिकाणी 10 किलो तांदूळ आणि गहू याची मदत करण्यात यावी। अर्थात 2 दिवसाचा जो पाण्याचा निकष लावण्यात आलेला आहे तो अत्यंत असंवेदनशील आहे अशा स्वरूपाची टीका आता सुरू झालेली आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील या संदर्भात आता काही क्षणापूर्वी ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकार आधीच असंवेदनशील आहे, पूरग्रस्तांना मदत करायला उशिरा पोहोचतंय आणि त्याच्यामध्ये अशा स्वरूपाची GR राज्य सरकार काढत असेल तर मात्र सर्वसामान्य जे पुरामध्ये जे ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, ज्यांच्या घरामध्ये सर्व काही होऊन गेलेलं आहे अशा लोकांना दिलासा देण्याच्या ऐवजी सरकारी बाबू लोकांच्या काटेकोर नियमामुळे अनेक समस्या तयार होताना दिसून येत आहेत। बरोबर सागर, धन्यवाद या माहितीबद्दल। याबद्दलची तीव्र प्रतिक्रिया पूरग्रस्तांमध्ये उमटते। अलमट्टी धरणामधून जर पाणी सोडलं असतं तर कोल्हापूरमध्ये एवढी पूरस्थिती गंभीर बनली नसती असा आरोप केला जातोय। नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर सुरवस यांनी। कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेला जो पूर आहे तो अलमट्टी धरणामध्ये पाणी अडवल्यामुळे पूर आल्याचा सातत्याने आरोप होतो आणि हा रिॲलिटी चेक करण्यासाठी न्यूज 18 लोकमत थेट पोहोचलं आहे ह्या विजापूर जिल्ह्यामध्ये जिथं हे अलमट्टी धरण आहे। आपण आता अलमट्टी धरणाच्या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो विसर्ग आहे तो या धरणामध्ये आलेला आहे। कृष्णा आणि भीमा नदीमधून हा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात या धरणामध्ये येतो आणि इथूनच पुढे कर्नाटकामध्ये पुढच्या बाजूला पाणी सोडलं जातं। आपण पाहू शकतोय हे अलमट्टी धरण आहे, कर्नाटकामध्ये असलेलं हे मोठं धरण आहे। जवळपास ह्याची 123 TMC इतकी क्षमता असल्याचं देखील स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येतं आणि ह्या धरणाला जे आहेत ते 26 दरवाजे आहेत आणि हे 26 च्या 26 दरवाजे जे आहेत ते या ठिकाणी खुले करण्यात आलेले आहेत। कारण कोल्हापूर असेल, सांगली असेल, शिरोळा असेल, या ठिकाणी जो पूर आलेला आहे खरं तर तो प्रलयच म्हणायला हवा, महापूर आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि तो जर कमी करायचा असेल तिथला पूर तर या ठिकाणी या अलमट्टी धरणामधून पाणी सोडणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने आरोप होत होते की या धरणामधलं जे पाणी आहे ते सोडलं गेलेलं नाही आहे, ते अडवलं आहे, त्यामुळेच फुगवटा होऊन कोल्हापूर असेल, सांगली असेल या ठिकाणी जो पूर आहे ती पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र असं असलं तरी आता आपण पाहू शकतोय की या ठिकाणी 26 च्या 26 दरवाजे जे आहेत ते सोडले गेलेले आहेत। असं असलं तरी अजूनही कृष्णा खोरे असेल किंवा भीमेतून जे पाण्याचा जो आउटफ्लो आहे तो मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो या अलमट्टी धरणामध्ये जवळपास 3,64,000 क्युसेक्सच्या वेगाने जे पाणी या अलमट्टी धरणामध्ये येते। मात्र स्थानिक प्रशासनाचं म्हणणं असं आहे की आम्ही 3,80,000 क्युसेक्सप्रमाणे पाणीचा जो विसर्ग आहे तो आम्ही आउटफ्लो करतोय, या धरणातून पुढे सोडतोय। त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतोय की नक्की ह्या पुराला जबाबदार कोण आहे? सांगली आणि कोल्हापूर पाण्यामध्ये गेलेलं आहे, हे कशामुळे गेलं, कुणामुळे गेलं, हा देखील एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतोय। सातत्याने वारंवार आरोप होतात की अलमट्टी धरणामुळे असं झालेलं, मात्र आपण पाहतोय हा रिॲलिटी चेक आहे, या ठिकाणी तर दरवाजे खुले केलेले आहेत, पाण्याचा फ्लो जो आहे तो मोठ्या प्रमाणात पुढे चाललेला आहे विसर्ग। मग नक्की धरणामध्ये पाणी आउटफ्लो होत असतानाही कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर येतोय कसा, हाच खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, अलमट्टी, कर्नाटक। गेल्या आठवडाभरात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस झाला। सांगलीमधल्या हरिपूर इथे पूरसदृश स्थिती निर्माण झालेली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी।
सांगलीच्या पुरातलं सगळ्यात अवघड रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते हरिपूरमध्ये आपण समोर पाहतोय. हे गाव जे आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि एका डोंगरावरती लोक जी आहेत त्यांना एनडीआरएफच्या जवानांनी गोळा केलेलं आहे. आता या सगळ्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी एनडीआरएफच्या 4 बोट ज्या आहेत त्या सकाळपासून सातत्यानं जात आहेत आणि येत आहेत, लोकांना रेस्क्यू केलं जात आहे. आपण पाहतो या घरांची अवस्था बघा, अत्यंत भयंकर अशी सगळी परिस्थिती आहे. इथून जाताना या जवानांना प्रचंड प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. रस्त्याच्या वरती असलेली जवळपास 1 ते 1.5 फूट पाण्याखाली गेलेलं आहे. मागे गणपतीचं मंदिर आहे. या गणपती इथं झाडं आपण पाहतोय, या झाडांच्या खाली या झाडांच्या खालून प्रवास करणं सुद्धा अत्यंत अवघड होत आहे. आणि यातून हे एनडीआरएफचे जवान मार्ग काढतायत, लोकांना घेऊन जात आहेत, लोकांना घेऊन येत आहेत. प्रचंड झाडं आहेत, काट्याची झाडं आहेत. पाच ते 6 किलोमीटर या पुरातून या झाडांमधून साधारणपणे आता इथं 20 फूट पाणी असेल अशा ठिकाणी ही बोट चालवावी लागते. खाली काय याची कुठलीही कल्पना नाही आहे, मात्र अत्यंत जीवावर उदार होऊन हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केले जाते. कमांडंट गुर्जर आपल्यासोबत आहेत. कालही त्यांनी या अशाच पद्धतीनं गाव भागामध्ये जे ऑपरेशन केलं होतं त्याची चौकशी आम्ही त्यांच्याकडे केली होती. आता हरिपूरचं नेमकं काय ते त्यांना विचारूया. सर, हरिपूर का स्टेटस काय? हरिपूर में हम कल भी जितने भी लोग मंगल कार्यालय में इकट्ठे करके वहां से कम 400 लोगों को कल रेस्क्यू किया और जो भी लोग इधर उधर मंजिल में फंसे हैं उन सबको हम निकाल रहे हैं. जिसको भी जो रिक्वायरमेंट है खाना पानी वो भी हम उनको पूर्ति कर रहे हैं. कल भी मैं सारे दिन उसी रेस्क्यू ऑपरेशन में लगा हुआ था. आज भी हमने 3 बोट से पूरा कम्प्लीट हरिपुर के लोगों को निकाल रहे हैं. साथ में हमारे जो सरपंच है वहाँ के लोकल वो भी हमारा पूरा रेस्क्यू हेल्प करवा रहे हैं. और जैसा जैसा लोगों को लग रहा है कि इन लोगों की जरूरत है वैसा हम लोकल प्रशासन से मिलके वहाँ पे रेस्क्यू ऑपरेशन कर रहे हैं. शुक्रिया आपका. लेकिन जिस तरह से आप जान पर खेलकर ये सब रेस्क्यू ऑपरेशन कर रहे हो, जवळपास 2 ते 3 किलोमीटर आम्ही बोटीमध्ये पुढे आलोय. आणखी दूर जायचं, या नदीच्या पात्राजवळ हे हरिपूर गाव आहे ज्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तिथल्या स्थानिक लोकांनी प्रचंड धीर धरलेला आहे, प्रचंड धीर धरलाय. इथून लोकांना धीर दिला जातोय आणि जी लोक आहेत तिथली त्यांच्याकडून त्यांना धीर देऊन थांबण्यासाठी सांगितलं जाते. कल्पना करू शकतो आपण, 3 दिवस एका ठिकाणी अडकून राहायचं, प्रचंड पाणी वाढते आजूबाजूला आणि तोपर्यंत दम धरून राहायचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यासाठी प्रचंड मानसिक शक्ती लागते. हे सोपं नाही या इतक्या अवघड परिस्थितीमध्ये दम धरून राहणं, तग धरून राहणं आणि त्यानंतर कुणीतरी मदतीला येईल ही अपेक्षा जी आहे ती जिवंत ठेवणं. आपण पाहतोय परिस्थिती काय, ट्रक मोठे मोठे ट्रक टेम्पो घराचे पहिले मजले सगळं पाण्याखाली, जवळपास 10 ते 15 फूट पाणी जे आहे ते या घरामध्ये शिरलेलं आहे. रस्त्यावरती कुठे रस्ता आहे कुठे घर आहे याची कशाची कल्पना जी आहे ती आम्हाला येत नाही आहेत. लोक अधूनमधून कुठून तरी जोरजोरात आवाज देऊन आम्हालाही रेस्क्यू करा म्हणून सांगतात, मात्र एक पॅटर्न जो ठरलेला आहे रेस्क्यूचा त्याच्यानुसार रेस्क्यू केलं जातं आहे. केवळ त्यांना धीर दिला जातोय येतोय म्हणून लोक जी आहेत ती प्रचंड घाबरलेली आहेत. या रेस्क्यू ऑपरेशनचा पुढचा टप्पा जो आहे तो सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. आधी या आधी जी लोक तिथे अडकलेली ती लोक निघून जातील, त्यानंतर आम्ही हरिपूरमध्ये सांगून तिथल्या लोकांशी बोलणार आहोत. हरिपूर गावामध्ये आम्ही पोहोचलो आहे आणि इथून हे रेस्क्यू जे ते सुरू झाले. सगळ्या महिलांना लहान मुलांना जे ते सुरुवातीला रेस्क्यू करण्यात येते. लाईफ जॅकेट जे आहेत ती घालायला सांगण्यात येतात. सगळ्यात आधी महिला आणि मुलांना ज्येष्ठांना इथून रेस्क्यू केलं जाते. प्रचंड लोक अडकलीत. एक मिनिट थांबा तुम्ही. मावशी हात काला बघतो तुम्ही दाखवा माझ्याकडे. घाला घाला हे घेऊ नका, घाला पटपट तुम्ही घाला. एक मिनिट थांबा, मागून घ्या असं. ही लोकांच्या चेहऱ्यावरची दहशत आपण पाहतोय. रडतायत लोक, त्यांना धीर दिला जातोय. बोटी ज्या आहेत त्या बोटी येत आहेत.
लोकांना रेस्क्यू केलं जात आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करणं आणि या लोकांचं धीर शाबूत ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे अत्यंत अडचणीचं ठरतंय. दिवसभर या अशाच पद्धतीने ही रेस्क्यू ऑपरेशन्स जी आहेत ती सुरू आहेत. तास तास दीड दीड तास या इतक्या मोठ्या प्रवाहातून या लोकांना बाहेर काढणं, त्यांचा धीर जो आहे तो शाबूत ठेवणं हे फार अवघड आहे. आपण पाहतोय त्यांचा धीर जो आहे तो खचलाय. तीन दिवस सतत इथं राहणं हे या लोकांसाठी शक्य नाही आहे. त्याच्यामुळे NDRFचे जवान जे आहेत ते जाऊन त्यांना समजवत आहेत, त्यांचा धीर जो आहे तो वाढवायचा प्रयत्न करत आहेत. लोकं अडकलेली खूप आहेत, अनेक टेरेसवरनं घरांच्या टेरेसवरून लोकं मदतीसाठी हात करत आहेत. मात्र जेवढी शक्य आहे, जेवढ्या वेगानं शक्य आहे तेवढ्या वेगानं ही मदत जी आहे ती NDRFच्या जवानांकडून केली जाते. या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी याचं कारण गेले 3-4 दिवस कधी मदत येईल याची अपेक्षा त्यांना होती. सगळेजण जे आहेत ते या बोटीतले सगळेजण रडत आहेत. गेले 3-4 दिवस त्यांची परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट होती. आपण कधी बाहेर पडणार, काय होईल याची कुठलीच शाश्वती जी आहे ती त्यांना नव्हती. मात्र त्यांचा धीर वाढवून त्यांना बाहेर सुरक्षितरित्या नेलं जात आहे. NDRFचे जवान त्यासाठी काम करत आहेत आणि लहान मुलंसुद्धा या सगळ्यांना घेऊन हा ताण जो आहे तो इतका 2-2, 3-3 दिवस सहन करणं हे किती अवघड आहे हे आपण समजू शकतो. परिस्थिती पाहतोय आपण घराची काय झालेली आहे. पाणी जे आहे ते 5-5, 6-6 फूट पाणी भरलेलं आहे. लोक मदत मागण्यासाठी अनेक ठिकाणाहून हात वर करत आहेत, टेरेसवरती आलेत, लाल कपडे जे आहेत ते दाखवत आहेत. मात्र तरीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे. अनेक जनावरं जी आहेत ती अडकून पडलेली आहेत. सुरुवातीला प्राधान्य जे आहे ते माणसांना रेस्क्यू करण्यासाठीचं. आपण पाहतोय समोर अनेक गाई म्हशी अडकून पडलेल्या आहेत. त्यांना सोडवण्याचाही काल प्रयत्न केला गेला, मात्र ज्या ठिकाणी बांधलंय त्यांना तिथं गाठी जी आहेत त्या पाण्याखाली आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही सोडवणं अशक्य होतंय असं कॅप्टन गुर्जर यांनी सांगितलंय. या घरावरती उंचीवरती लोकं जाऊन बसलेली आपण पाहतोय. या सगळ्यांची मदतीची अपेक्षा आहे. खाली जनावरं जी आहेत त्या जनावरंसुद्धा घराच्या खाली जनावरं बांधलेली दिसत आहेत. लोकं जी आहेत ती थांबलेली. अत्यंत भीषण परिस्थिती. हे सगळं पाहणं म्हणजे धीर कुठल्याही सेकंदाला धीर खचू शकतो. पॅनिक जे आहे ते सहज कुणी सर्वसामान्य मानसिकतेचा माणूस जो आहे तो कुणीही पॅनिक होऊ शकतो. मात्र लोकसुद्धा दम धरून आहेत, प्रचंड दम धरून आहेत. या अशा पद्धतीनं राहणं 2-2, 3-3 दिवस मदतीशिवाय ही अत्यंत अशक्य कोटीतली गोष्ट आहे. लहान मुलांना नेमकं काय सांगायचं, त्यांची समजूत जी आहे ती कशी काढायची, अशा अनेक असे अनेक प्रसंग होते. मात्र मानवतेचं दर्शन घडवणाऱ्या अनेक गोष्टी या पुरामध्ये आम्ही पाहतोय. NDRFचे जवान ज्या पद्धतीनं या सगळ्या लोकांना धीर देत आहेत, समजत आहेत, हे प्रचंड कौतुकास्पद आहे. या अशा पद्धतीनं घरचे लोकही धीर देणार नाही. ज्या पद्धतीनं हा दम जो आहे, धीर जो आहे तो ही लोक देत आहेत. जाऊन रडणाऱ्या लोकांना आधार दिला जातोय. हे सगळ्यात महत्वाचं आहे आताच्या या प्रचंड डेंजरस कंडिशनमध्ये. दुसरी बोट जी आहे NDRFची ती सुद्धा आता रेस्क्यूसाठी आलेली आहे, आतमध्ये चालली आहे आणि तिथून लोकांना काढलं जाईल बाहेर. हे रेस्क्यू ऑपरेशन सतत सुरू आहे अशाच पद्धतीनं आपण पाहतोय. ती ही लोकं काही ठिकाणी फूड पॅकेट जी आहेत ती फूड पॅकेट्स देतील आणि तिथून काही लोकांना रेस्क्यू करून पुन्हा घेऊन जातील. या अशा इतक्या जबरदस्त पुरामध्ये पाण्याचा प्रवाह जो आहे तो पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. करंट ज्याला म्हणतो आपण तो जोरदार आहे इथं आणि बाजूलाच कृष्णा नदी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह जो आहे तो जोरदार आहे. ते सोपं नाही आहे इतक्या जबरदस्त प्रवाहामध्ये. या सगळ्यांच्या जीवाची जबाबदारी सुद्धा या NDRFच्या जवानांवर येते. अशा पद्धतीनं बाहेर काढणं ही सुद्धा मोठी धीरोदत्तपणाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती अजिबात भीती नाही आहे किंवा त्यांना कुठल्याही गोष्टीचं यातल्या अप्रूप वाटत नाही. आपण फार मोठं काम करतोय असंही वाटत नाही, त्यांचं रोजचं काम आहे. पण तरीसुद्धा आम्ही अनेक जण पाहिले जे रेस्क्यू झाल्यानंतर या जवानांच्या पाया पडत आहेत, त्यांच्या गळ्यात पडत आहेत, त्यांना थँक्यू म्हणतात. याचं कारण अनेक जणांचे जीव आहेत ते या सगळ्यांनी वाचवलेत आणि त्याच्यासाठी त्यांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे सर, वैभव सोनोने, न्यूज 18 लोकमत, सांगली, हरिपूर.
वैभवचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहिला. लहान मुलं, वृद्ध माणसं, घरामधली ज्यांचे ज्यांचे जीव वाचवता येतील त्या सगळ्यांना घेऊन एनडीआरएफच्या जवानांच्या सोबत हे सगळेजण बाहेर येत आहेत. पण 2 ते 3 दिवस या सगळ्यांनी पुरामध्ये अडकलेल्या अवस्थेमध्ये काढले. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया.